नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, बघा आता कोरोना संपूर्ण नष्ट होणार, भारताला मिळालं मोठं यश, आताची मोठी गुड न्यूज आलेली आहे, भारत होणार कोरोनामुक्त। तर मोठी खुशखबर काय आहे याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि टोटल सपोर्ट या चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील। तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी आहे, अखेर भारताला मोठं यश मिळालेलं आहे। अथक प्रयत्नानंतर हे मोठं यश मिळालेलं असून भारत आता कोरोनामुक्त होणार आणि संपूर्ण कोरोना नष्ट होणार। तर काय आहे बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, आणि आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहन असते। तर बघा, भारतासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आहे। तत्पूर्वी आपण ह्या दोन मोठ्या खुशखबर जगभरासाठी जाणून घेऊया। बघा, सध्या जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे। अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे। यातच UAE मधून मोठी बातमी आली आहे, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झालेली आहे, ही जगातील पहिलीच लस ठरली आहे। शिवाय कोरोनावरील या लसीचे चांगले परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर बघा, दुबईतील हेल्थकेअर कंपनी आणि चीनची सिनोफार्म कंपनी संयुक्तरित्या या लसीची निर्मिती करत आहे। या कंपन्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण पूर्ण करून तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाला सुरुवात केल्याचा दावा केला आहे। तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 15,000 स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली होती, त्यांना गुरुवारी लस देण्यात आली आहे। यात UAEचे नागरिक आणि प्रवाशांचा सुद्धा समावेश आहे। त्यानंतर बघा, दुसरी मोठी खुशखबर, अशातच ब्रिटनमधून एक दिलासादायक बातमी मिळालेली आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये चाललेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे, तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चाचणी सुरू आहे। हा टप्पा यशस्वी झाल्यास सप्टेंबरमध्ये ही लस जगभरात उपलब्ध होणार आहे, ब्रिटनचे वृत्तपत्र द टेलिग्राफने याबाबत वृत्त दिले आहे। त्यानंतर बघा, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू आहे। टेलिग्राफने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल आले आहेत। ब्रिटनमध्ये काही रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली होती, त्यानंतर काही दिवसातच या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनले आहेत। त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी बातमी, भारतासाठी मोठी खुशखबर, मिळालं मोठं यश। UK आणि US मधील कोरोना लसीच्या मानवी चाचणीनंतर आता भारतातील लसीच्या मानवी चाचणीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। भारतात कोवॅक्सिन या लसीचं ह्युमन ट्रायल सुरू झालं आहे। ह्युमन ट्रायलमध्ये ही लस सुरुवातीला सकारात्मक परिणाम देत असल्याचं दिसून आलं आहे। त्यानंतर भारतासाठी दुसरी एक दिलासादायक बातमी आलेली आहे, कोरोनावर तयार करण्यात आलेल्या DNA लस झायकोव्ह-डी ची मानवी चाचणी सुरू केली आहे। भारतातील औषध निर्मिती करणारी कंपनी झायडस कॅडिला या कंपनीने ही लस तयार केली असून DNA लसीचा पहिला डोस एका रुग्णाला चाचणी प्रक्रियेअंतर्गत देण्यात आला आहे। कंपनीने सांगितले आहे की पहिला मानवी डोस चाचणी 1,000 स्वयंसेवकावर सुरू करण्यात आला आहे। या मानवी क्लिनिकल चाचण्यांचे पहिला आणि दुसरा टप्पा एकापाठोपाठ पूर्ण केले जाणार आहेत। तर मित्रांनो, भारतासाठी सुद्धा एक मोठी खुशखबर, आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी।